मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कर्नाटक सीमावादाचे पडसाद संसदेत उमटलेले महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातील मुद्द्यावरून संसदेत गोंधळ झालाय। विनायक राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। महाराष्ट्र कर्नाटकच्या मुद्द्यावरून संसदेत चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादाच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ झाल्याचं दिसतंय। सुप्रिया सुळे विनायक राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला और महाराष्ट्र तोड़ने की बात ये पूरे कर्नाटक के मुख्यमंत्री और दोनों राज्य जो है दोनों बीजेपी के राज्य है। महाराष्ट्र में भी राज्य बीजेपी का है और कर्नाटक बॉर्डर पे महाराष्ट्र के लोग जाना चाहते थे और उनको पीटा है सर, और आज तक एक भी कुछ आया नहीं है सर। और 10 दिन से महाराष्ट्र के खिलाफ षड्यंत्र हो रहा है और महाराष्ट्र तोड़ने की बात ये पूरे कर्नाटक के अमृत नोनी गैस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन। मुख्यमंत्री और दोनों राज्य जो है दोनों बीजेपी के राज्य है। महाराष्ट्र में भी राज्य बीजेपी का है और कर्नाटक में भी बीजेपी का है। इसके खिलाफ भी टाइम में सर महाराष्ट्र के कर्नाटक के जो मुख्यमंत्री है वो महाराष्ट्र के खिलाफ बोलते हैं। सर सीटें हैं लोगों को, सर सीटा है महाराष्ट्र की जनता को, ये नहीं चलेगा सर। ये देश है और मैं अमित शाह जी से विनती करती हूँ। तर आपण आत्ताच ऐकलेलं आहे, सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। अशा प्रकारचा आक्रमक कर्नाटकची भूमिका चालवून घेतली जाणार नाही, अमित शहांनी या संदर्भात निवेदन करावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना सुप्रीम कोर्ट सर दिस महाराष्ट्र पॉलिटिशियन एस्पेशली फ्रॉम द अपोजिशन आर हैबिचुअल ऑफेंडर्स व्हेन इट कम्स टू लिंगो कल्चरल सिंड्रोम है सर। इनका इनसिक्योरिटी है सर, जब भी इनका मिसरूल होता है सर व्हेन दे आर इन पावर। तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरून संसदेत चांगलाच गोंधळ झालेला आहे। विनायक राऊत सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। ही त्या ठिकाणचीच आपण थेट सदनाची कार्यवाही स्थगित झाल्याची आपण दृश्य पाहतोय। कर्नाटक सीमावादाचे पडसाद संसदेत उमटले। सुप्रिया सुळे आणि राऊतांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। सुप्रिया सुळेंनी तर या संदर्भात अमित शहांनी निवेदन करावं अशी मागणीच केलेली आहे। विनायक राऊत यांनी सुद्धा सीमावादाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे महाराष्ट्राचं म्हणणं मांडलेलं आहे। सीमावादामुळे दोन्ही राज्यांकडून एसटी सेवा बंद झालेली आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। सीमा भागातील प्रवाशांचे यामुळे चांगलेच हाल होत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामुळे दोन्ही भागातील दोन्ही राज्यांची परिवहन सेवा बंद झालेली आहे। सीमा भागातील निपाणी मधूनच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी सीमा भागातील निपाणी शहरामध्ये आहे। आपण पाहतो की या निपाणी बसस्टॉपवर देखील अनेक जण तात्काळ त्या ठिकाणी बसल्याचं दिसून येत आहे। सकाळपासून आपण पाहतो की महाराष्ट्र एसटी महामंडळाने एक बस सोडलेली होती, पण त्याच्यानंतर बस जे आहे ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की अनेक जणांना आपल्या घरी जायचं आहे, पण ते जाऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। काही प्रवासी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांग की किती वेळ झाला थांबलायस, बस आहे का तुला कोल्हापूरला जाण्यासाठी? कमीत कमी 2 ते 3 तास झालो इथे उभारलेला आहे। आणि आपले जे वडापाव ती तिबट चौपट पैसे घ्यायला लागले आहेत, आपण घरी कसे जायचं इथून? आता बस चालू करा पाहिजे ना। आपण तुम्हाला कुठे जायचं आहे आणि किती वेळ झाला थांबलाय? इथे थांबून 2 तास झाले। 2 तास झाले। वडापन का जात नाही? किती तिकीट सांगतात? तिप्पट चौपट सांगायला। हा आपण पाहिलं की प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। हीच परिस्थिती कोल्हापूर एसटी बस स्थानक परिसरात आहेत। आणि आता या ठिकाणी आपण बघतो की सीमा भागात असणाऱ्या निपाणीमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे ही परिस्थिती कधी सुधारणार अशा प्रकारचा सवाल प्रवाशांच्या मार्फत विचारला जातो आहे। कॅमेरून मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, निपाणी।